रस्त्यावरून जाणाऱ्या बसेस मोजण्याची कामे दिलीप चालक वाहकांना। राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे। यामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून शासकीय कार्यालयांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करून अर्ध्यापेक्षा कमी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थितीचे आदेश दिले आहेत। याचे पालनही सर्वत्र होताना दिसत असताना मात्र शेगावच्या एसटी आगार प्रमुखाने एक वेगळा फतवा जारी करून 100% कर्मचाऱ्यांना कॅप नसलेल्या चालक वाहकांनाही सकाळपासून बस स्थानकात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे। एवढ्यावरच न थांबता कामे नसलेल्या चालक वाहकांना शहरातील काही चौकांमध्ये उभे ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस मोजण्याचे अजब काम दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। तर दुसरीकडे शासनाच्या कोविड-19 संदर्भातील आदेशांना केराची टोपली दाखवल्याने एसटी महामंडळाचे मंत्री नामदार परब साहेब हे आपल्या विभागात हे चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। कशासाठी आपली इथं ड्युटी लावण्यात आली? इथं ते आगारात ड्युटी नसल्यामुळं, कामगिरी नसल्यामुळं त्यांना असे फोकल पॉईंट ठेवलेले आहेत। तर फोकल पॉईंट वाटिकावर आहे, रेल्वे स्टेशनवर आहे आणि हा आहे मुरार काय स्कूल। काय कामगिरी आहे? काही नाही, फक्त डेपोतून येणाऱ्या गाड्या त्यांची नोंद या रजिस्टरमध्ये करायची आहे। जशी गाडी येईल आणि प्रवासी या स्टॉपहून किती बसले त्याची नोंद त्यात करायची आहे। किती कर्मचाऱ्यांचे ड्युटी आहेत? तसं काय नाही, जसं कधी चार असतात कधी पाच असतात, आता आज आम्ही तीन जण आहोत। एका पॉईंटवर कधी कुठं चार असतील, कुठं तीन असतील, कुठं पाच असतील। या आगारांमध्ये असा प्रकार आहे? नाही, बाकीच्या आगारांमध्ये असा कोणता प्रकार नाही आहे। त्यांना बाकीच्या ठिकाणी असं फोकल पॉईंट वगैरे काही नाही आहे। जेवढ्यांची कामगिरी लावली तेवढ्यांना बोलावण्यात येते, बाकीच्यांना दुसऱ्या दिवशी बोलावण्यात येते। सुरज देशमुख, बुलढाणा।